कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठात अचानकपणे 50 पेक्षा जास्त देशी गायींचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली. या गायींचा मृत्यू का आणि कशामुळे झाला याचा तपास सध्या पोलीस करतात. याची चर्चा सध्या विविध पातळीवर होत आहे, पण कणेरी मठ चालवणारे काड सिद्धेश्वर स्वामी या प्रकरणामुळे नेमके चर्चेत आले. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर पासून 12 किलोमीटर अंतरावर कणेरी मठ आहे. तसे त्याचे खरे नाव हे सिद्धगिरी मठ असे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धार्मिक ऐतिहासिक पर्यटन केंद्रात या प्राचीन तीर्थस्थानाला महत्व प्राप्त झालंय. जगद्गुरु काड सिद्धेश्वर हेमाडपंथी शिल्पकलेचे भव्य शिव मंदिर येथे आहे. हा मठ सर्व जाती धर्मासाठी खुला आहे. हा मठ खुला करणारे श्री मुप्पिन सिद्धेश्वर स्वामी हे चालते बोलते वेदांत होते. या मठाची सर्वाधिक मोठी भूसंपदा अर्थसंपदा असलेल्या मठाची सूत्रे सध्या काड सिद्धेश्वर स्वामी यांच्याकडे आहेत. या मठावर प्रामुख्याने लिंगायत समाजाचा प्रभाव असला तरी सर्व धर्मीय येथे दर्शन पर्यटनासाठी येत असतात. 1977 साली काड सिद्धेश्वर स्वामी यांनी सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशनची स्थापना केली. त्यानंतर मठात शिक्षण, पर्यटन, कृषी, ग्रामीण संस्कृतीचे संग्रहालय, गोशाळा, सांस्कृतिक उपक्रम, रुग्णालय असे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले. हे सर्व सुरू असताना काड सिद्धेश्वर स्वामींचे प्रस्थ सुद्धा वाढत गेले आणि मठाला अधिक महत्व प्राप्त झाले. कणेरी मठात 400 विविध प्रकारच्या देशी गायी आहेत. तसेच मठात सेंद्रिय शेतीचे महत्व विशद करणारा एक उपक्रम सुद्धा राबवला जातो. मठातील विविध प्रकारच्या गायींपासून मिळणारे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र यातून विविध पदार्थांची निर्मिती केली जाते. मठातर्फे दरवर्षी गोपरिक्रमा आयोजित केली जाते. गोमूत्र आणि शेणापासून खतांची निर्मिती केली जाते. गायींच्या गोमूत्रापासून आरोग्यविषयक औषधे सुद्धा मठाच्या परिसरात तयार केली जातात. काड सिद्धेश्वर स्वामी मठाच्या माध्यमातून गाय संवर्धनाचे महत्व सांगत असतात. लोकोत्सव काळातच मठामध्ये 50 हून अधिक देशी गायींचा मृत्यू झाल्यानं वाद निर्माण झालाय. लोकोत्सव महोत्सवासाठी मठाच्या आसपासच्या परिसरातील गावातून मोठ्या प्रमाणात भाकरी, चपाती मागवण्यात आल्या होत्या. हे सर्व शिळे अन्न गायींना खाण्यासाठी दिले असता ते खाल्ल्यानं 50 हून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मात्र मठाने याबाबत सारवासारव करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. मठातील 50 हून अधिक गायींचा मृत्यू झाल्यानं मठ आणि काड सिद्धेश्वर स्वामी यांची प्रतिमा डागाळी असल्याची चर्चा सध्या परिसरात आहे. कणेरी मठात विविध जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येत असतात. त्यांच्यासोबत विविध पक्षांचे नेते सुद्धा मठात येतात. गेल्या 10 वर्षांपूर्वी मठाची कोणतीही राजकीय अशी प्रतिमा नव्हती. अलीकडच्या काळात मठामध्ये अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आपला शिरकाव केल्याचं पाहायला मिळतंय. कणेरी मठ हा आगामी काळात राजकीय आखाडा बनला तर आश्चर्य वाटायला नको. काड सिद्धेश्वर स्वामी हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार असणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र अशा शक्यतेचा काड सिद्धेश्वर स्वामींनी इन्कार केला आहे. तरी सुद्धा ही चर्चा आता थांबवण्याचं नाव घेत नाहीयेत. स्वामी आणि मठ यावरील पकड आता भाजप अधिक घट्ट करण्याच्या तयारीला लागलाय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी गायींच्या मृत्यू प्रकरणी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणी काड सिद्धेश्वर स्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला जाणार का हा खरा प्रश्न आहे.